तो फार लहानच आहे त्याच्या संबंधामध्ये मी काय बोलू, त्याच्याबद्दल मी माझ्यासारख्याने बोलणं पण बरोबर नाही, मी त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. पण जे मला स्वतःला असं वाटतं राणेसाहेबांनी त्याला जरा थोडं ज्ञान द्यावं. एकदम तुम्ही राजकारणात अशाच मुलांना आणता ज्यांना काय कसलंच ज्ञान नाही, त्यांना न कुठल्या धर्माचं ज्ञान नाही, त्याला हिंदू धर्म तरी कळतो का, अशा लोकांना कशासाठी आणता आणि काही बोलतात ते कुठेतरी व्यसन आणावी. आणि त्या जर यांचं नाव घेऊन बोलत असतील होम मिनिस्टरचं आपल्या फडणवीसांचं, तर फडणवीस साहेबांना मी असं म्हणेन की त्याला जरा रोखा. आणि मधल्या काळात त्यांनी त्यांना रोखलंय असं मी ऐकलं. अतिशय माझं मी त्याचा निषेध करतो. आणि ज्या त्या कोण महाराज बोललेले आहेत ना त्यांना अटक केली पाहिजे. या पद्धतीने बोललं तर उद्या कुणीतरी उठलं मी रामाच्याबद्दल बोललं तर चालेल का? आपला समाज असा आहे की आपण एकमेकांच्या धर्माची एक आदर करतो. असं आहे ईदेच्या वेळेला सगळे मुस्लिम हिंदू समाजाचे लोक बाहेर नमाजेच्या मशिदीच्या बाहेर किंवा त्या ईदगाच्या बाहेर उभे राहतात आणि लोकांना शुभेच्छा देतात. दिवाळीच्या वेळेला मुस्लिम शुभेच्छा देतात. ह्या देशाची ही आहे परंपरा, ही आहे या देशाची संस्कृती, ही आहे त्यांना संस्कृती बदलायची आहे. आणि असं म्हणून समाजामध्ये वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करत असताना मुख्यमंत्री जर असं म्हणत असेल तर त्या मुख्यमंत्र्याला हटवला पाहिजे. असला मुख्यमंत्री चालू शकत नाही. मुख्यमंत्र्यांनी काहीतरी डोकं चालवून काम करावं असं माझं म्हणणं आहे.